दुष्काळ ग्रामीण महाराष्ट्रात हाताला काम देण्यासाठी राज्यात रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात सुरू झालेली ही योजना केंद्र सरकारनं स्वीकारली आहे. यंदा दुष्काळ स्थिती आहे, त्यामुळे जिल्ह्यातील हमी योजनांच्या 959 कामांवर 11,000 मजुरांची उपस्थिती असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. महाराष्ट्रानं 1970 दशकात सुरुवातीला तीव्र दुष्काळ अनुभवला. कमी पावसामुळे ग्रामीण महाराष्ट्रात हाताला कामं नव्हते, पोटाला अन्नही मिळणं अवघड झालं होतं. त्या दुष्काळात रोजगार हमी योजनेची पायाभरणी झाली. त्यावेळी धडक योजना नावानं या कामाला सुरुवात झाली. पुढे 1977 राज्यात रोजगार हमी योजनेचा कायदा आला. रोजगार हमी योजनेसाठी सरकारनं मंत्रालयापासून तालुक्यापर्यंत स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली. त्यातून राज्यात असंख्य हातांना काम मिळालं. त्याचबरोबर राज्य सरकारच्या मालकीची मोठी मालमत्ताही निर्माण झाली. दुष्काळी परिस्थितीत राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेनं ग्रामीण महाराष्ट्राला तारलंय. औरंगाबाद जिल्ह्यात 959 कामं सुरू आहेत. औरंगाबाद तालुक्यात 64 कामं सुरू असून या कामावर 859 मजूर काम करत आहेत. गंगापूर तालुक्यात 151 कामांवर 1,632 मजूर, कन्नडमध्ये 45 कामांवर 1,072 मजूर, पैठण तालुक्यातील 101 कामांवर 979 मजूर, सोयगाव वैजापूरच्या 121 कामांवर 1,358 मजूर उपस्थित असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.